रामकृष्ण हरिमंडळ. मी भार्गवी चिरमुले तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते शेमारू मराठी बाणा आनंदवारी उत्सव कीर्तनाचा या कार्यक्रमात. संगतीचा परिणाम बऱ्याचदा नकळत होत असतो. संत संगती मिळणं हीच खरं तर भाग्याची गोष्ट असते. म्हणजे साधं उदाहरण घ्या ना, परीस मिळाला की लोखंडाचं सोनं होतं, पण आजपर्यंत असा परीस कोणाला मिळालाय? आजकालच्या युगात तर असा परीस मिळणंच कठीण. एकदा नामदेवांच्या घरात कोणाला तरी परीस मिळाला, त्यांनी तो घरी आणला. जेव्हा नामदेवांच्या ही गोष्ट लक्षात आली तेव्हा त्यांनी तो परीस नदीच्या पाण्यात फेकून दिला. आता हा परीस ज्याच्याकडनं आला होता तो माणूस भांडायला आला, तेव्हा नामदेव पाण्यात उतरले आणि त्यांनी काही दगड बाहेर काढले आणि म्हणाले, यातला तुमचा परीस कुठला आहे तो ओळखा पाहू. गोष्ट अशी झाली की जे दगड होते ते खरोखरच परिसात त्याचं रूपांतर झालं होतं. आता नामदेवांच्या संगतीमुळे दगडाचाही परीस झाला ही नामदेवांची महती. तसंच आज या कीर्तनाच्या माध्यमातून त्याच्या निरूपणामधून आपल्याही विचारांचं सोनं करायला हे अभंगचरण नक्की परिसासारखे काम करतील. चला तर मग सुरू करूया आजचा कीर्तन सोहळा. हब हब भगीरथ महाराज काळे यांना वारकरी संप्रदायाचा संघ जडला आणि कथा कीर्तनाची आवड निर्माण झाली ती लहानपणी. आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर त्यांच्या कीर्तनाचा लौकिक आहे. हा कीर्तनाचा प्रवास करता करता 10,000+ अधिक कीर्तनं त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. ऐकूया त्यांच्या कीर्तनामधून आज आपल्याला काय बोध होतोय ते. सुंदरत दान उभे विटे वरी, सुंदरत दान उभे विटे वरी, करकटावरी ठेवो निया, करकटावरी ठेवो निया, तुळशी हार गळा काते पीतांबर, तुळशी हार गळा काते पीतांबर, करकटे पीतांबर, तुळशी हार गळा काते पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, तुळशी हार कासे पीतांबर, तुळशी हार गळा कासे पीतांबर, सर्व सुखा
शिमुख अवडीने पाहिन शिमुख अवडीने तुलसी हार गला कसे पीतांबर तुलसी हार गला कसे पीतांबर Krishna Hari लोचनी रूप पहता लोचनी रूप पहता लोचनी रूप पहता लोचनी रूप पहता लोचनी लोचनी रूप पहता चनी रूप
पुरी कोड सक सनाए रसावीते रसनाए रसावीते जीवे कोडा सकल जीवे सकल रसनाए र सकल रसनाए र रसाल घेता भोट Gama pama gama pane gama pane 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 sa 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 ni sa ni sa ni sa pa 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 ma gama gare gare sa ni sa gama pama gama pane ah god geta Geta
sa ga ma pa ma ga ga ma ga ma pa pa ma pa ma pa ni ni pa ni pa ni sa sa ni sa sa ga ni sa sa re sa ni da pa pa ga ma pa ni sa ga ma pa ni sa ga ma pa ni sa ge ta ge ta go ta ge ge ta ge ta go ta a ge ta go ani da ba ma ga da ga ma pa ni sa 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 ga ma pa ni sa 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 ga ma pa ni sa 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 ni da ba ma ga da ga ma pa ni sa 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 gamma bunny za 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 gamma bunny za 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 भजन करा टाळी वाजवा विठ्ठल बोला विठ्ठल 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 Hello. नाम गोड पुरे कोड सकळ ही रसनायरा रसा विटे घेता घोट अधिक ही आनिका रसे मरण गाठी एने तुटी संसारे रसनायरा रसा विटे घेता घोट अधिक ही तुका मनी आहार झाला हा विठ्ठल आम्हासी रसनायरा रसा विटे गीता घोट अधिक हे विठ्ठल 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 विभुम्बेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन
दुसरे चरणा संतंचिया करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वा नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे सेविलागी सेवक झालो झालो सेविलागी सेवक झालो झालो सेविलागी सेवक झालो झालो सेविलागी सेवक झालो तुम चला गलो निज चरणा तुम चला गलो नीज चरना आहो स्वामी तुकया देवा देवा आहो स्वामी तुकया देवा तुम चला जर मानवतेकडे आपल्याला पाठवायचं असेल किंवा देवत्वाकडे पाठवायचं असेल तर त्याने सहा गोष्टींचा आश्रय केला पाहिजे. पहिली गोष्ट, कुठल्या तरी पंथाच्या संपर्कात मनुष्य गेला पाहिजे. एक, कुठल्या तरी ग्रंथाच्या संपर्कात मनुष्य गेला पाहिजे. कुठल्या तरी संताच्या संपर्कात मनुष्य गेला पाहिजे. कुठल्या तरी कांताच्या संपर्कात मनुष्य गेला पाहिजे. कुठली तरी सेवा माणसाकडून घडली पाहिजे. चार गोष्टी झाल्या. आणि हे जर नाहीच घडलं तर कुठला तरी मंत्र माणसाने जीवनात जवळ गेला पाहिजे. नाम गोड नाम गोड पुरे कोड सकळही रसना येरा रसा विटी घेता घोट अधिक हे. श्रीमंत जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा एक प्रसिद्ध असा छोटासा चार चरणाचा देवाचं नाम कसं आहे त्याचं स्वरूप सांगणारा. देवाचं नाम आपण आपल्या जीवनामध्ये घेतल्यानंतर काय परिणाम होईल, देवाचं नाम न घेतलं तर काय तोटा होईल, घेतला तर आपलं आयुष्य कुठं पोहोचून ते नाम देईल, आणि शेवटी ते नाम आमच्या जीवनात म्हणजे संत महात्म्यांच्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे, इतक्या बाबींचं चिंतन करणारा अभंग आजच्या या प्रथम दिवसाच्या सेवेसाठी मी आपणासमोर गायला म्हटला. आपल्या या श्री क्षेत्र सावरगाव गावामध्ये प्रतिवर्षी श्री हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये पटांगणामध्ये संपन्न होणारा हा कीर्तन महोत्सव याही वर्षी संपन्न होतो आहे, साजरा होतो आहे. आपल्या सगळ्यांना ही सेवा निर्धारित वेळेत हरिचरणी देवाचरणी प्रभूचरणी समर्पित करायचे. विठाला 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 विठाला. मोठा प्रसिद्ध अभंग आहे, मोठा गोड अभंग आहे. यासाठी गोड आहे की या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
तुकोबाराई सांगतात नाम फार गोड आहे. का म्हणून? कारण की नामाने माणसाच्या जीवनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. पुरे कोड, कोड म्हणजे इच्छा, पुरे कोड सकळही. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत की इतर सगळ्या रसांना जीभ कंटाळेल, सगळ्या रसांना जिभेला असं वाटेल की ही रस बस झाली. पण नाम रस असा आहे, भक्ती रस असा आहे, ब्रह्मरस असा आहे की हा नाम रस मात्र जेवढा घेतला तेवढा तो अधिक हवासा वाटेल. रसना एरा रसा विटे, पण हा रस नाम रस मात्र जिभेला घ्यावा वाटेल. घेता घोट अधिकही. कुणीतरी विचारलं, महाराज नाम रस न घेता आम्ही जर इतर रस घेत राहिलो तर? तुकोबाराई सांगतात आयुष्याच्या शेवटी मरण सोडून पदरी काही राहणार नाही. अनिका रसे मरण गाठी. आणि हे जर घेतलं तर येणे तुटी संसारे. हा नामरस मात्र आपल्याला प्रपंचाच्या पैल तीराला, भवसागराच्या पैल तीराला पोहोचून देईल. येणे तुटी संसारे. तुकोबाराईंना कुणीतरी विचारतायत, महाराज आमच्यासाठी तीन चरण सांगितले, नाम किती महत्वाचं आहे, नाम कसं आहे, नाम घेतलं तर काय होईल, पण मग तुमच्या जीवनात कसं काय? तुकोबाराई सांगतायत आमच्या जीवनात तर आता नामाशिवाय आम्ही जगूच शकत नाही, कारण नाम आमचं जीवन आहे, आहार आहे. तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. मोठा गोड अभंग आहे, मोठा गोड अभंग आहे. या अभंगावर आपल्याला चिंतन करायचे. मानवी जीवन, हे मानवी जीवन आपण जगत असताना इथून पुढे काहीतरी पोहोचण्याची इच्छा आहे. आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या मुक्कामावर संतुष्ट असणारा कुणी नाही. म्हणून तर माणसं उद्याची चिंता करताना दिसतात. माणसं अशी आहेत, उद्या काय खायचं ते सुद्धा आजच ठरवतात. रात्रीत बायकोला सांगतात उद्या अमुक भाजीवर, उद्या कोणता शर्ट घालायचा. मनुष्य आज इस्त्री करून ठेवतो की नाही? आजचं जेवण उरलं तर मनुष्य फ्रीजमध्ये ठेवतो, है की नाही? आजचं जेवण उरलं तर उद्या फ्रीजमध्ये ठेवून परत खाणारी माणसं आहेत ना. इंग्रजीमध्ये तीन जेवणांना तीन नाव आहे. सकाळच्या जेवणाला म्हणतात ब्रेकफास्ट. म्हटलो ब्रेक दाबून गाडी कशी काय फास्ट सोडायची काय माहिती बघ कमाल, पण ब्रेकफास्ट. दुपारच्या जेवणाला लंच, बोलत चला. दुपारच्या जेवणाला लंच आणि रात्रीच्या जेवणाला डिनर. एकाने तर पोराकडून पाठच करून घेतलं. सकाळी कोणी भेटलं तर म्हणायचं ब्रेकफास्ट घेतला का, दुपारी भेटलं तर म्हणायचं लंच झालं का, घेतलं का, रात्री डिनर झालं का. पोराकडून पाठ करून घेतलं त्या माणसाने. दुसऱ्या दिवशी ते पोरगं ओट्यावर अभ्यास करत होतं आणि गावचा एक माणूस आला. त्या माणसाने अभ्यास करणाऱ्या पोराला विचारलं पप्पा काय करतायत. वेळ सकाळची होती, सकाळची मॉर्निंग, तरी पण त्या पोराने सांगितलं पप्पा ना पप्पा डिनर करतायत. म्हटले कोणत्या शाळेत शिकतो तू, तुला एवढी साधी गोष्ट माहिती नाही. अरे डिनर रात्रीच्या जेवणाला म्हणतात बाळा. त्या पोराने सांगितलं काका डिनर रात्रीच्या जेवणाला म्हणतात ना, मग रात्रीचं उरलेलं शिळं होतं पप्पा तेच गरम करून खातायत. म्हणून म्हटलो पप्पा डिनर करतायत. उद्याचा विचार नाही का माणसाकडे? उद्यासाठी आपण जीवन फ्रीजमध्ये ठेवतोच की नाही? आजचं जीवन उरलं तर उद्या. मला कोणतरी सांगितलं काहीतरी खाण्यामध्ये एक दम बिर्याणी प्रकार आहे म्हणे. मला कोणतरी विनोद म्हणून पाठवला म्हणे रात्रीचा शिळा भात गरम करून नवऱ्याला वाढायचं आणि त्याला दम द्यायचं आणि सांगायचं ही बिर्याणी, याला दम बिर्याणी म्हणतात म्हणे. उद्याचा विचार मनुष्य करतो, नक्की करतो. का म्हणून? कारण आहे त्या परिस्थितीमध्ये मनुष्य संतुष्ट नाही. मानवी जीवन आणखी विकासाकडे जावं ही प्रत्येकाची इच्छा आहे. त्यासाठी माणसाने सहा गोष्टींना जवळ केलं पाहिजे. आपलं शास्त्र असं म्हणतं की माणूस माणूस म्हणून विकसित होण्यासाठी किंवा मनुष्याचा देवत्वाकडे जर प्रवास त्याला त्वरेनं करायचा आहे, घाईने करायचा आहे, लवकर करायचा आहे, तर त्याने सहा गोष्टींना जवळ केलं पाहिजे. पहिली गोष्ट आहे त्याने कुठल्या तरी पंथाचा आश्रय केला पाहिजे. बारीक आहे का? थोडा वेळ कीर्तन करू पण फार महत्त्वाचं सांगू, फापट पसारा अजिबात सांगायचं नाही. एकही वाक्य आपल्या जीवनाला अनावश्यक आहे असं बोलायचं कारण नाही, कारण वेळ हा मूल्यवान आहे. मूल्यवान वेळ व्यर्थच्या गोष्टींमध्ये वाक्यांमध्ये घालवणं म्हणजे आपल्या जीवनाचा आपण अपव्यय करणे. म्हणून महत्त्वाचं, अगदी थोड्या वेळेत पण महत्त्वाचं बोलू की मानवी जीवन जर मानवतेकडे आपल्याला पाठवायचं असेल किंवा देवत्वाकडे पाठवायचं असेल, दिव्यत्वाकडे पाठवायचं असेल, तर त्याने सहा गोष्टींचा आश्रय केला पाहिजे. पहिली गोष्ट, कुठल्या तरी पंथाच्या संपर्कात मनुष्य गेला पाहिजे. एक, कुठल्या तरी ग्रंथाच्या संपर्कात मनुष्य गेला पाहिजे.
कुठल्या तरी संताच्या संपर्कात मनुष्य गेला पाहिजे, कुठल्या तरी कांताच्या संपर्कात मनुष्य गेला पाहिजे, कुठली तरी सेवा माणसाकडून घडली पाहिजे. चार गोष्टी झाल्या. आणि हे जर नाहीच घडलं तर कुठला तरी मंत्र माणसाने जीवनात जवळ गेला पाहिजे. विठाला 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 विठाला. पहिली गोष्ट, कुठला तरी पंथ, तो कुठला का असेना, सगळे पंथ माणसाला देवापर्यंत नेतात. कुठल्या तरी पंथाच्या योगाने मानवाचं जीवन धन्य झालं पाहिजे. फक्त त्या पंथाला मनुष्य वाहिला पाहिजे. या जगातला एक अद्वितीय असा पंथ आहे हा वारकरी पंथ. कितीतरी संप्रदाय आले येणार पण वारकरी संप्रदाय मात्र 750 वर्षे या पृथ्वी तलावर टिकू नये आणि जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत टिकणार. का असं म्हणायचं? जोपर्यंत वारकरी संप्रदाय आहे तोपर्यंत चंद्र सूर्य टिकणार. जोपर्यंत संत आहे तोपर्यंत चंद्र सूर्य. माऊली समाधीत आहे अशी आमची आजही भावना आहे, ती सत्य आहे. कायम राहणार माऊली, माऊली कायम राहणार. बालछंदामध्ये असं वर्णन आहे की ज्ञान देव घेतले दान, ज्ञान देव घेतले दान, ज्ञान देव घेतले दान, ज्ञान देव घेतले दान. हृदय धरोनिया ध्यान, हृदय धरोनिया ध्यान, हृदय धरोनिया ध्यान, हृदय धरोनिया ध्यान. समाधि बैसला निर्वाण, समाधि बैसला निर्वाण, समाधि बैसला निर्वाण, समाधि बैसला निर्वाण. कथा कीर्तन करी तू, समाधि कीर्तन करी तू. हा बाळ छंदो बाबा, बाळ छंदो, बाळ छंदो बाबा. देवे घेतले दान, हृदय धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करी तू. कुठपर्यंत? जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत माऊली आहेत, तोपर्यंत जगद्गुरु तुकोबराय आहेत. कुठल्या तरी पंथाच्या आश्रयाला मानवी जीवन गेलं पाहिजे, म्हणजे मानवी जीवन विकासाकडे जात. तो कुठला का पंथ असेना? आणि तुम्ही भाग्यवान तेव्हा, खूप भाग्यवान असाल जर तुमच्या आयुष्यामध्ये हा वारकरी संप्रदाय जर आला तर. आमचे आजोबा होते, थोडा आजार झाला त्यांना, डॉक्टरकडे गेले, काहीतरी टेस्ट करायच्या होत्या, काहीतरी चाचण्या करायच्या होत्या. आमच्या आजोबांचं नाव खंडेराव बाबा काळे, कीर्तनकार होते. तर त्यांना डॉक्टरने सांगितलं की या चाचण्या, या टेस्ट करण्यासाठी ही मशिनरी तुमच्या छातीला लावावी लागेल आणि त्यासाठी ही माळ काढावी लागेल, गळ्यातली माळ तुम्हाला काढावी लागेल. आमच्या आजोबांनी सांगितलं मेलो तरी चालेल, गळ्यातली माळ काढणार नाही. मेलो तरी चालेल पण गळ्यातली माळ काढणार नाही. कुठल्या तरी पंथाचं पायिक झाल्यानंतर माणसाच्या जीवनात अशी अवस्था पाहिजे की या पंथामध्ये मी आलो म्हणजे माझं भाग्य आहे, माझं ते सद्भाग्य. एक गोष्ट, पंथाच्या आश्रयाला आपण आपलं जीवन जाऊ. लक्षात ठेवा बरं, मी विचारणार आहे शेवटी काय काय. पंथाच्या आश्रयाला माणसाचं जीवन गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कुठल्या तरी ग्रंथाच्या आश्रयाला माणसाचं जीवन गेलं पाहिजे. संतांनी समाधी भाषेतला सांगितलेला कुठलाही ग्रंथ, कुठलाही ग्रंथ असेल, तो समर्थांचा दासबोध असो, तो तुलसीदासजींचा रामचरित मानस असो, आणि तुम्ही तेव्हा फार भाग्यवान असाल की जेव्हा तुमच्या वाचण्यामध्ये ज्ञानेश्वरी येईल. तुम्ही तेव्हा फार सद्भागी असाल की जेव्हा जगद्गुरु तुकोबारायांची गाथा, अभंग संहिता तुमच्या वाचण्यामध्ये येईल. आपण इतके भाग्यवान आहोत, भारतीय संस्कृतीमध्ये जन्माला आलेली माणसं, या भारतामध्ये जन्माला आलेली माणसं, की जगाच्या पाठीवर जेवढे ग्रंथ कुठंच निर्माण झाले नाही तेवढे ग्रंथ या भारतामध्ये निर्माण झाले. आणि ग्रंथ निर्माण होणं हे माणसाचं इतर प्राण्यांपेक्षा वैशिष्ट्य आहे, वेगळं पण आहे. चिंपाजी नावाचं माकड आहे, सगळं करू शकतं, सगळं. मनुष्य जेवढा बुद्धिवान आहे तेवढीच बुद्धी देवाने त्या चिंपाजीला दिली. फक्त त्या चिंपाजीला एक गोष्ट देवाने दिली नाही, काय? त्या चिंपाजीच्या हाताच्या बोटांपैकी ही तर्जनी आणि हे अंगठा जोडले जात नाही, म्हणजे एकत्र येत नाही. त्याची हाडच अशी आहेत की हा अंगठा, हा अंगठा आणि ही तर्जनी
एकत्र येत नाही, याचा अर्थ ते पेन धरू शकत नाही, आणि पेन धरू शकत नाही म्हणून ते लिहू शकत नाही, आणि लिहू शकत नाही म्हणून ते माकड माकड राहिले ना, आपण माणसं झालोय. आपली संस्कृती त्या माकडाच्या संस्कृतीपेक्षा वेगळी झाली. कोणीतरी डार्विन म्हटला होता बा, डार्विनचा उत्क्रांतीवाद आहे ना, तो डार्विन म्हटला होता की माकडं, आपण पूर्वी माकडच होतो, आपण पूर्वी माकडच होतो म्हणे आता माणसं झालो. ते डार्विनला आणि पाश्चात्य जगाला सांगा वाटतं, बाबा तुझे पूर्वज माकड असतील, आमचा राम आणि कृष्ण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. पाश्चात्य जग म्हणतं की आपले पूर्वज माकड असतील, त्यांना सांगा वाटतं तुमचे माकड असतील, आमचे मात्र राम आणि कृष्ण आहे. आमचे पूर्वज आमच्यापेक्षाही प्रगत होते, आमचे पूर्वज आमच्यापेक्षाही नीतिमान होते, आमचे पूर्वज आमच्यापेक्षाही शरीराने सुदृढ होते, दिसायला सुंदर होते. उत्क्रांतीवाद त्याला आम्ही अमान्य करत नाही, पण माणसाला कुठं माकडात नेऊन घालायचं? बरं, माकडं माणसं झाली, मग ते जी सध्या माकड आहे ती कशी काय माकडच राहिली? ती कशी काय माकडच राहिली ना? आपण मग काय लकी ड्रॉ पाडला काय? काही नाही माणसं व्हायचं, चिठ्ठ्या पाडल्या काही नाही माणसं व्हावं, काही नाही मात्र माकडच राहावं. बुद्धीच्या तर्कावर न टिकणाऱ्या त्या गोष्टी आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तर अनादिकाळापासून इथं ग्रंथ निर्माण होत आहेत, आणि ते निर्माण होत राहतील, आपण ते फक्त वाचले पाहिजे. आपली जबाबदारी आहे, ग्रंथ दिलेत आपल्या संस्कृतीने, फक्त आपण काय केलं पाहिजे? वाचले पाहिजे. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी, तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी. बोला. तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी, 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 म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी, का म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथी. हाताळले पतित नेनू किती, हाताळले पतित नेनू किती, हाताळले पतित नेनू किती, कर्म धर्म त्यांचा झाला. संत जीवनात आला पाहिजे. महाराष्ट्रात जितके संत जन्माला आले तेवढे जगाच्या पाठीवर कुठं जन्माला आले नाही. माणसं म्हणतात ना महाराष्ट्राला अजून पंतप्रधान मिळाला नाही, म्हटलं हरकत नाही हो, महाराष्ट्र संतप्रधान आहे हे त्यापेक्षा फार महत्वाचं आहे, ते कमी महत्व. पहिली गोष्ट, मानवी जीवन विकासाकडे नेण्यासाठी, अभ्युदयाकडे नेण्यासाठी पंत. दुसरी गोष्ट, ग्रंथ वाचली पाहिजे. माणसं वारीला जातात, आळंदीला जातात, किंवा आम्हाला सांगतात महाराज ज्ञानेश्वरी आणा, गाथा आणा, आम्ही आणतो, लोक नेतात सुद्धा पण वाचत नाही. एकाच्या घरी गेलो, टेबलावर दूर ग्रंथ ठेवलेला होता, पाणी दिलं, 15 फूट अंतर असेल ग्रंथाचं माझं, पण मी त्याला लांबूनच विचारलं, का हो ज्ञानेश्वरी? त्याने सांगितलं, कमाल आहे महाराज, एवढ्या अंतरावरून तुम्ही कसं काय ओळखलं ही ज्ञानेश्वरी? म्हटलो, तिच्यावरची धुळस सांगते की ती ज्ञानेश्वरीच आहे, तुम्ही उघडलीच नाही कित्येक दिवस. म्हणून तर नामदेवरांना म्हणावं लागलं, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी ओवी अनुभवावी. ग्रंथ वाचले पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी,
मनसुख खुशाल खुशाल सांगतात की आमच्या घरी ज्ञानेश्वरी आहे पण आम्ही वाचत नाही. म्हटलं बरोबर आहे, तुम्ही वाचत नाही. थोडा थांबतो मी वाटल्यास, पण समजून घ्या बरं. म्हटले आम्ही काही वाचत नाही, म्हटलं बरोबर आहे, तुम्ही आता वाचतच नाही. तुमची वाचण्याचे सगळे उपाय सरले. वाचाल तर वाचाल, वाचलं पाहिजे. दोन गोष्टी झाल्या, एक तर पंथ, दुसरी गोष्ट ग्रंथ. तिसरी गोष्ट, कुठला तरी संत जीवनात आला पाहिजे, संत. आणि महाराष्ट्र फार भाग्यवान आहे. महाराष्ट्रात जितके संत जन्माला आले तेवढे जगाच्या पाठीवर कुठंच जन्माला आले नाही. माणसं म्हणतात ना, महाराष्ट्राला अजून पंतप्रधान मिळाला नाही. पंतप्रधान म्हटलं हरकत नाही हो, महाराष्ट्र संतप्रधान आहे हे त्यापेक्षा फार महत्त्वाचं आहे, ते कमी महत्त्वाचं. कुठल्या तरी गावात जातून त्या गावातली माणसं हात पकडतात, महाराज आमच्या गावात ही संजीवन समाधी, आमच्या गावात हा महात्मा होऊन गेला. किती चांगली गोष्ट आहे, किती चांगली गोष्ट आहे. प्रत्येक गावामध्ये कोणीतरी महात्मा, कोणीतरी प्रचारक, कोणीतरी देवाचा सेवा करणारा होऊन गेला. महाराष्ट्र ही संतभूमी आहे, संतांच्या संपर्कात गेलं पाहिजे. आग्रहाने नाथ महाराजांनी सांगितलं, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. तीन गोष्टी झाल्या. चौथी गोष्ट, कुठली तरी सेवा माणसाच्या जीवनात आली पाहिजे. कुठली असेल, आईवडिलांची असेल, गोसेवा असेल, गाईची सेवा असेल, ग्रंथाची सेवा असेल, देशाची सेवा असेल. आपण आज शांत झोपतो ना, घरामध्ये आपण शांत झोपण्याच्या आधी देवाचं स्मरण करतो, त्यावेळी सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचं सुद्धा स्मरण केलं पाहिजे. कारण आपण शांत झोपू शकतो कारण तो सीमेवर जाग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंग त्याची निरूपण आपल्याला देवाच्या नामात राहण्याची संधी देतात. हे अभंग आपल्या बुद्धीला स्थिर ठेवण्याचे काम करतात. मनातल्या शंका कुशंका सगळ्याचं काहूरही दूर होतं आणि भजनाबरोबर श्रवणाबरोबर आपण आपोआप नामस्मरण करू लागतो आणि अचानक आपल्याला जाणवतं की अनेक विचाराच्या कोंडींमधून आपण सहज बाहेर आलो. पुढच्या अभंगात आपल्याला असेच वेगवेगळे अनुभव घ्यायचे, तेव्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी. माणसं विचारतात नामात आहे काय, नामात आहे काय. नाम म्हणजे शब्द, आणि जगामध्ये शब्द नुसते शब्द नाही, शब्दाला ब्रह्म म्हटलं गेलंय. आम्ही एक ठिकाणी सप्ताह कथा भागवत कथा करत होतो, तीन तीन तास म्हाताऱ्यांना वाटून दिले होते की तीन तास तुम्ही प्रारा घ्यायचा, तीन तास तुम्ही नाम घ्यायचं, तीन तास तुम्ही मंदिरात एक घड्याळ. एकाला तीन तास नाम घ्यायचा इतका कंटाळा आला, त्याने घड्याळ खाली काढलं आणि दोन तास घड्याळच पुढं करून दिलं.